माणसांच्या हातात स्मार्टफोन आला खरा, पण माणसं स्मार्ट झाली का? हा प्रश्न खऱ्या अर्थाने अजूनही अनुत्तरितच आहे. अतिघाई मरणाकडे नेई किंवा नजरहटी दुर्घटना घटी असे कितीही लिहिले तरी रस्त्यावर होणारे अपघात थांबत नाही. लोक कामानिमित्त प्रवास करतात, म्हणजे काही अर्जंट काम असेल, काही उद्देश असेल, त्या निमित्ताने प्रवास करतात. मात्र खूप घाई केल्याने उद्देश स्वप्न बाजूला राहतात आणि अपघातामध्ये मृत पावतात. वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. दुचाकी चालवताना वर्दळीच्या रस्त्यावर एका हातात मोबाईल व अन्य एका हाताने वाहन चालवण्याचे प्रकार पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून येतात. मात्र अशा प्रकारे वाहन चालवल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. जर गरजेचं बोलणं आहेस तर गाडी बाजूला उभी करून बोलणे कधीच चांगलं. मात्र सध्या तरुण व तरुणींमध्ये बेफिकरी वाढल्याचं दिसून येत आहे. यासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांनी त्यांना हटकले पाहिजे व ई चलनाद्वारे कारवाई करून दंड वसूल केला पाहिजे, जेणेकरून त्यांची ही सवय मोडून वाहनाचे नियमही पाळले जातील. मात्र तशी कारवाई होतच नसल्याने अनेक जण याकडे दुर्लक्ष करतायत. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हे अत्यंत धोक्याचे असते. मोबाईलवर बोलताना अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनाही वाढत आहेत. पण मस्तांना का, येथे मुंबई अहमदाबाद हायवेवरही अनेक वाहन चालकांना जीवाची काळजीच नसल्यासारखे ते वागत आहेत. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हा गुन्हा आहे. हेडफोन कानाला लावून चालक मोबाईलवर बोलत असतात, हे सुद्धा चुकीचे आहे. मोबाईलवर बोलत असताना लक्ष विचलित होते. मोबाईलवर बोलणे म्हणजे स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवावे, जेणेकरून तुमचा प्रवास सुरक्षित होईल. मात्र आजही तरुण तरुणी मोबाईलवर संभाषण करत वाहन चालवण्याची स्टाईल करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. अशावेळी आजूबाजूंनी किंवा पाठीमागून आलेल्या वाहनांचा थांग पत्ता लागत नाही. मात्र अशावेळी वाहतूक पोलिसांनी वाहन थांबवून थातुरमातूर कारवाई करण्याऐवजी योग्य ती कारवाई केल्यास या प्रकाराला आळा बसेल व होणाऱ्या अपघातापासून निदान सुटका तरी होऊ शकते. परंतु पोलीस योग्य ती कारवाई करीत नसल्याने अशा मुलांचे बळ वाढत आहे.